मित्रांनो, तुम्हाला सर्वांना गोष्टी ऐकायला आवडतात का? तर ह्या छान छान गोष्टी तुम्हाला कोण सांगतो? ह्या छान छान गोष्टी तुम्हाला आजी सांगते, हो ना? तर अशी एक छानशी आज गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, चित्रकथा. त्या गोष्टीचं म्हणजे त्या चित्रकथेचं नाव आहे झोपाळा गेला उडून. चित्रकथेचं नाव आहे झोपाळा गेला उडून. बालमित्रांनो, चित्रकथा झोपाळा गेला उडून. बालमित्रांनो, ह्या चित्राचे आता आपण वर्णन करूया. या चित्रामध्ये काय काय दिसते पहा बरं. एका तळ्यात दोन बेडूक होते. एकदा त्यांना पाण्यात दोन खांब दिसले. त्यांनी एक वेल आणून खांबाना बांधली. बालमित्रांनो, आता आपण ह्या चित्राचे वर्णन करूया. ह्या चित्रामध्ये वेलीचा छानदार झोपाळा तयार झाला. दोघेही बेडूक त्यावर बसून झोके घेऊ लागले. बालमित्रांनो, ह्या चित्रात काय दिसते पहा बरं. तोच काय गंमत झाली, अचानक तो झोपाळा उडू लागला. बालमित्रांनो, आता ह्या चित्रात काय दिसते ते आपण पाहूया. ते दोन खांब नसून एका बगळ्याचे पाय आहेत. हे लक्षात आल्यावर बेडकांनी पटापट पाण्यात उड्या घेतल्या. बालमित्रांनो, आता मला सांगा, बेडकांना पाण्यात काय दिसले कोण सांगेल? दोन खांब. त्यांनी खांबाला काय बांधले? वेल. बेडकांनी वेलीचा काय तयार केला? झोपाळा. बेडूक झोपाळ्यावर बसून काय करू लागले? झोके घेऊ लागले. खूप छान. बालमित्रांनो, आता हे चित्र पहा आणि मला सांगा कोणती गंमत झाली. अचानक तो झोपाळा उडू लागला. छानच. मित्रांनो, खांब म्हणजे काय होते? बगळ्याचे पाय. बेडकांनी काय केले? बेडकांनी पटापट पाण्यात उड्या घेतल्या. छानच. मित्रांनो, आवडली का ही गोष्ट तुम्हाला? तर आजचा होमवर्क म्हणजेच गृहपाठ. बालमित्रांनो, तुम्ही ह्या चित्रकथेचे झोपाळा केला उडून या चित्रकथेचे वाचन करा. धन्यवाद.